दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। मखमलाबाद गावातील युवा नेतृत्व भारतीय विद्यार्थी सेनेचे उपमहानगर प्रमुख आणि शिवस्वराज्य युवा प्रतिष्ठान मखमलाबादचे संस्थापक अध्यक्ष अंकुश प्रकाश काकड व प्रभाग क्रमांक 6 शिवसेनेच्या वतीने प्रभागातील कॉलनी परिसर व मळे परिसरातील सततच्या पावसामुळे झालेल्या रस्त्यांच्या दुर्दशेचे माहितीचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांना देण्यात आले। नाशिकमधील कायम चर्चित असलेला प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 6। या प्रभागातील परिसरातील रस्त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आणि वाईट झाली आहे। तिथे राहणाऱ्या नागरिकांना, महिलांना चालताना अतिशय त्रास होत असून त्यांची गैरसोय होत आहे। आमच्या निवेदनाची दखल न घेतल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा अंकुश काकडे यांनी दिला आहे। मी मखमलाबाद प्रभाग क्रमांक 6 शिवसेनेच्या शाखेच्या वतीनं आज नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांना आज या ठिकाणी निवेदन देण्याकरता आलो होतो। हे निवेदन देण्याचं कारण असं की प्रभाग क्रमांक 6 म्हणजे नाशिक महानगरपालिकेमध्ये चर्चेत असणारा हा प्रभाग आहे। या प्रभागामध्ये जर सध्याची परिस्थिती जर बघितली गेली तर येथील रस्त्यांची परिस्थिती खूप बिकट झाली आहे। कारण की या रस्त्यांची परिस्थिती अशी झाली आहे की तेथे राहणाऱ्या सर्व नागरिकांना व माता भगिनींना येण्याजाण्या त्यांना अडथळे निर्माण होत आहे व त्यांचे चालताना देखील त्यांना अत्यंत असे दुखापत होते। तर मी आयुक्त साहेबांना आज या ठिकाणी निवेदन दिल्यानंतर त्यांच्याकडे एकच मागणी केली की साहेब तुम्ही लवकरात लवकर आमच्या निवेदनाचा विचार करून आणि ते निवेदन दिल्याचा आपण काहीतरी मार्गी लावावे मी अशी विनंती करतो। नाहीतर जर हे निवेदन आम्ही दिल्यानंतर याची कुठेही जर देखरेख केली नाही किंवा याची दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 6 शिवसेनेच्या शाखेच्या वतीने तीव्र असं शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल। आयुक्त पुलकुंडवार यांनीही प्रभागातील रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले। या प्रसंगी अंकुश काकड यांच्या समवेत वैभव काकड, अविनाश काकड, गोरख गडदे, वेदांत मानकर, रोशन पाटील, प्रतीक तिडके आणि प्रभागातील शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते। सचिन आव्हाड, दक्ष न्यूज, नाशिक।